मकर राशी, राशी स्वामी शनी आहे. वर्ण वैश्य, तत्व पृथ्वी, बोधचिन्ह मगर. तोंड व पुढचे दोन पाय बेडकाचे व मागील शरीर मगरीचे असे या राशीचे बोधचिन्ह आहे. ही शनी रास असून मंगळ येथे उच्च फले देतो. या राशीतील सर्व नक्षत्र स्वामी हे राशी स्वामी शनीचे शत्रू आहे. तर ही राशी व सर्व नक्षत्रे पृथ्वी तत्वाची आहेत. हे एक विलक्षण साम्य या राशी नक्षत्रात आहे. यामुळे आपल्या चिकाटीने हळूहळू आपल्या सर्व सहकाऱ्यांना मागे टाकत ते केव्हा उच्च पदावर पोहोचतात याचा इतरांना पत्ताही लागत नाही. सतत कष्ट करणाऱ्यांना, गुणांची टवाळी करणाऱ्यांना पुढे त्यांच्याच सांगण्याप्रमाणे वागावे लागते. पृथ्वीवर विशेषतः भारतामध्ये भारताची मकर रास असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्ती बलवान, त्यांच्या कर्तृत्वाने विशेषतः असतात. मकर राशीच्या लोकांना कशाचीच कधी घाई नसते, पण हे सर्व काही मिळवतात खऱ्या अर्थाने कर्मावर विश्वास ठेवणारी ही रास आहे. यामुळे हाती घ्याल ते तडीस न्याल हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. आपले ध्येय गाठण्यासाठी या व्यक्ती कितीही दीर्घकाळ, आयुष्यभरही वाट पाहू शकतात. म्हणून तर नैसर्गिक कुंडलीत ही रास कर्मस्थानात असते. मकर रास श्रावण नक्षत्र असलेली व्यक्ती श्रीमान पंडित असतात. हे कांतिमान, शास्त्री, पुराणप्रिय, ईश्वर भक्त व आचरण संपन्न, कर्तृत्ववान, सत्यता धीट असतात. हे लोकप्रिय असतात. मित्रमंडळीत अंगाच्या सद्गुणांनीच प्रिय होतात. मकर रास धनिष्ठा नक्षत्र असलेल्या व्यक्ती धनाढ्य, शूर, खादाड, थोडे दुष्ट असतात. हे साहसी, गानप्रिय, चंचल असतात. हे धर्मावर प्रेम करणारे, धनलोभी, पराक्रमी असतात. यांना मित्र कमी असतात. हे उदार, श्रीदोषी, अविचारी असतात. सुख दुःख भोगणारी असतात. मकर राशी असलेल्या व्यक्तींची भाषाशैली अस्खलित, अलंकारिक लेखनशैली, मुद्रा समयज्ञ असते, चालचर्या अधिकारयुक्त असते, बुद्धी खोल व मनोवृत्ती एकनिष्ठ असते. शरीरेष्टी उंच, किडकिडीत तांबूस सावळा रंग, मस्तक मोठे, चेहरा रुंद, जबडा मोठा, दात व नाक मोठे असते. पोक काढतात, स्थूल कधी होणार नाहीत,